नमस्कार, मी भीमराव लोणारे, आयबीएम टीव्ही 9 न्यूज आणि डब्ल्यूएच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. यावेळी मी प्रेस क्लब परिसरामध्ये आहे आणि मी तुम्हाला सांगेल की एकनाथ शिंदे गटाचे जे खास खंबीर कार्यकर्ता आहेत, जिल्हा संघटक आहेत अमोल गुजर, यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. नेमकं काय कारण आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. गुजर साहेब, तुम्ही पदाचा राजीनामा दिलेला आहे, काय कारण आहे नेमकं? आताच मी पक्षाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये माझ्या प्रश्न बोलल्याप्रमाणे काही वैयक्तिक विषयावर मतभेद असल्यामुळे खासदारांशी आणि पक्षश्रेष्ठींशी मी हा राजीनामा देत आहे. म्हणजे नेमकं म्हणजे त्या भागामध्ये दहा वर्ष झाले कृपाल तुमाने हे खासदार होते, काय मतभेद झाले असे? बरेचसे गोष्टी आहेत, ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या पुढच्या पण प्रेस कॉन्फरन्समध्ये येतीलच. एक दोन तीन दिवसामध्ये पुन्हा एक प्रेस कॉन्फरन्स होणार आहे इथे, त्याच्यामध्ये पण मी कळविली. तर आता कसं की जी पुढची संरचना आहे, आता फक्त मी ही जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती फक्त राजीनामा देण्यासाठी बोलवली होती, माझा स्वतःचा राजीनामा देण्यासाठी बोलवली होती. याच्यानंतरची जी भूमिका आहे ती भूमिका आम्ही लवकरच सगळेजण बसून मांडू. तुम्ही हा जो राजीनामा आहे पक्षश्रेष्ठीकडे पाठवलेला आहे? तो पाठवलेला आहे. केव्हा पाठवला? सकाळीच पाठवला आज. तुम्ही एक जिल्हा संघटक आहात आणि गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेमध्ये आहात. आता दोन गट पडलेले आहेत, त्यामध्ये एक ठाकरे गट आणि एक शिंदे गट. तुम्ही शिंदे गटामध्ये जिल्हा संघटक आहात, नेमकं काय कारण आहे की तुम्ही अचानकच एक बॉम्ब फोडलेला आहे पक्ष सोडण्याचा? नका हा बॉम्ब, हा बॉम्ब वगैरे काही नसतो असा. हा निर्णय असतो, हा निर्णय एका दमाने एका रात्री होत नसतो कधी पण. याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी जबाबदार असतात आणि ह्या गोष्टींचं सगळं एक समीकरण बनून एक निर्णय तयार होतो. तसाच माझा राजीनाम्याचा पण निर्णय हा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता. मी खासदार साहेबांशी दोन तीन वेळा चर्चा केली, कारण की कार्यकर्ते बऱ्याचशा गोष्टीमध्ये नाराज आहेत की बा आपण हे होत नाही आहे, ते होत नाही आहे. नाराज आहेत म्हणत आहात तुम्ही. प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाले की नाराज आहेत आणि बाहेरचे उमेदवार त्या रामटेक लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी त्यांना दिली जाते, नेमके काय कोणावरती तुमची नाराजगी आहे? माझी नाराजगी जी आहे ती पक्षश्रेष्ठी, जे पक्षश्रेष्ठींनी इकडे लक्ष दिलेलं नाही आहे आणि जे इथले जे लोकल लेवलचे जे जिल्हा प्रमुख वगैरे होते आहेत, ठीक आहे, त्या लोकांनी पण पक्ष वाढवण्याचं काम कधीच केलेलं नाही आहे. काय नाव वगैरे सांगा? आहेत ना, भरपूर लोक आहेत. म्हणजे असं बरेचसे लोक, असं प्रत्येकाचं नाव सांगणं पॉसिबल नाही आहे. परत दोन दिवसांनी प्रेस, आम्ही सोमवारी पुन्हा प्रेस कॉन्फरन्स करतोय, त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टींचा उलगडा स्वच्छंदपणे करू. रामटेक लोकसभा लढण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का? रामटेक लोकसभा लढण्यासाठी मी इच्छुक आहे, पण माझं असं मत आहे की पहिले तिकीट खासदार कृपाल तुमाने साहेबांना मिळायला हवी, ठीक आहे. आणि जर बाहेरचा उमेदवार आणायचा प्रयत्न पक्ष करत आहे, त्याच्यापेक्षा मी एक चांगला सक्षम उमेदवार आहे पक्षाकडे 15 वर्षापासून आणि मी सगळ्या योग्य पद्धतीने जे पण फॉर्मॅलिटीज लागतात पक्षाला म्हणा किंवा चुनाव आयोगाला, त्याच्यामध्ये मी फिट बसतोय. भाजपकडे जाणार रामटेकची लोकसभा सीट असं बोललं जात आहे, काय सांगाल? बघा, असं असतात की सगळे लोक आपल्या पद्धतीने कयास लावतात. हा कयास आहे, आता काय होणार आहे हे वरती सगळ्यांना माहीत आहे, खालती कोणालाच माहीत नाही आहे. खालती लोक फक्त कयास लावत असतात. तुम्ही काय सांगाल की एक अमोल गुजर सारखे जे खंबीर कार्यकर्ता आहेत, नेते आहेत, पक्ष प्रमुख म्हणजे पक्षप्रमुखांना त्यांनी राजीनामा सोपविला, काय नेमकं कारण असेल? हे बघा, हे अमोलचं नाव सांगा. माझं नाव कांचन मस्के आहे. अमोल भैयांचं बरोबर आहे, जर आपल्या पक्षाकडे सक्षम उमेदवार आहे लोकसभेसाठी आणि गेल्या 10 वर्षापासून सन्माननीय खासदार कृपालजी तुमाने साहेब हे आपला रामटेक लोकसभा हे रिप्रेझेंट करत आहेत, संसदेमध्ये त्यांचा आवाज आहे आणि रामटेक ही महाराष्ट्राची अयोध्या आहे. रामटेकला जर सक्षम उमेदवार जर पक्षाकडून आणि महत्वाचं म्हणजे जर साहेबालाच उमेदवारी मिळत आहे तर ठीक आहे, अदरवाईज आम्ही आमच्या अपक्ष उमेदवार उभं करू आणि या गोष्टीला हे करू. तसंच जसं साहेबांनी गुजर साहेबांनी आपला राजीनामा दिलेला आहे, तसंच महिला जिल्हा प्रमुख, महिला जिल्हा संघटिका, उपजिल्हा संघटिका, तालुका प्रमुख आणि शहर प्रमुख, युवती प्रमुख सर्व आपले राजीनामा देतील आणि रामटेकवर फडकणार तर भगवाच फडकणार हे तुम्हाला सांगते आहे. अजूनही काही कार्यकर्त्यांशी आपण जाणून घेऊ. अमोल गुजर यांनी आपला राजीनामा दिलेला आहे पदाचा, काय सांगाल तुम्ही? तुमचं नाव सांगा. मी मनीषा उमरेडकर बिडकर, उपजिल्हा प्रमुख, कामठी विधानसभा.
यांनी राजीनामा दिलेला आहे. बघा, राजीनामा हे अगदी इन्स्टंट म्हणजे लगेच घेतलेलं डिसिजन नाही आहे. त्यांनी घेतलेलं आहे म्हणजे नक्कीच ते खूप विचार करून घेतलेला आहे. आणि रामटेक लोकसभेचा जो प्रश्न आहे आणि लगेच यांचा राजीनामा जो आलेला आहे, त्या दोन्ही गोष्टी ह्या वेगवेगळ्या आहेत. पण जर पक्षामध्ये जे लोक 10 ते 15 वर्षापासनं अगदी निष्पक्ष पद्धतीने जे काम करत आहे, पक्षाला त्यांनी 100% दिलेलं आहे. आणि आमच्या ग्रामीण भागात जर तुमाने साहेबांनंतर कुणाचं नाव असेल तर ते अमोल सरांचंच आहे. तर मला असं वाटतं की बाहेरून रेडीमेड मटेरियल आपण आणण्यापेक्षा ऑलरेडी आपल्याकडे रेडीमेड मटेरियल आहे. आणि ज्यांना पूर्ण त्यांनी निवडणूक म्हणजे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून त्यांनी तुमाने साहेबांचं 3 इलेक्शनमध्ये काम पाहिलेलं आहे. तर मला वाटते की राजू पारवे जे उमरेटचे आमदार आहेत, काँग्रेसचे आहेत, त्यांना आणून इकडे घेण्यापेक्षा अमोल सरांना ती तिकीट द्यावी. आम्ही सर्व पदाधिकारी त्यांच्यासाठी राजीनामे देऊ जर असं झालं नाही तर. राजू पारवे तर हे तर काँग्रेसचे आहेत, काँग्रेसचे. मग तुम्ही कशाला त्यांचं नाव घेतलं? काँग्रेसचे आहे पण आम्ही न्यूज बघतो आहे, चर्चा आमच्यापर्यंत येत आहे. आमचे पदाधिकारी, अर्धे पदाधिकारी मुंबईला गेलेले आहेत, तिथनं आम्हाला चर्चा माहिती होते ना. म्हणजे सेकंडची इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत पोहोचत आहे की राजू पारवे शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहे. शिवसेनेत ऑलरेडी कॅलिबर कॅन्डिडेट आहे, तर त्यांना कशाला पाहिजे काँग्रेसचे कॅन्डिडेट? तुम्ही काय सांगाल? माझी पण तीच इच्छा आहे. पहिले सगळ्यात प्रथम तर कृपालजी तुम्हाने सरांनाच मिळाली पाहिजे तिकीट. जर त्यांना जर नाही मिळत असेल तर अमर उदर सर त्यांच्यासाठी खूप म्हणजे आमच्या पक्षासाठी तरी खूप छान आहे. ते व्यक्ती म्हणून किंवा सर्व कार्य म्हणून वगैरे सगळं ते करू शकतात. निश्चितच मी तुम्हाला सांगेल की अमोल गुजर जे आहेत ते जिल्हा संघटक आहेत रामटेक लोकसभा चे, आणि ते त्यांनी आपला पदाचा राजीनामा दिलेला आहे. शिंदे गटाचे ते एक खंबीर एक कार्यकर्ता नेता आहेत, परंतु त्यांना ज्याप्रमाणे सन्मान मिळायला हवा त्याप्रमाणे सन्मान मिळत नाही. काय सांगाल तुम्ही? तुमचं नाव सांगा. संगीता वत्सन किरपाने, विधानसभा प्रमुख उमरेड. काय सांगाल अमोल दादांना? अमोल दादांबद्दल हेच सांगण्यात येईल का, जर आम्हाला सगळ्यात आधी कृपालजी तुम्हाला साहेबांना तिकीट मिळायला पाहिजे, त्यांना नाही मिळाली तर आमचे सक्षम कार्यकर्ते आहे अमोल दादा, यांना तिकीट द्या. तुम्ही सुद्धा राजीनामा दिला? हो, आम्ही सगळे महिला आघाडी राजीनामा देऊ. अमोल दादाची देऊन राहिले सगळेच महिला. निश्चितच अमोल गुजर यांच्याकडे शेकडो कार्यकर्ता आहेत जे शिंदे गटाशी जुळलेले आहेत. जर कृपाल तुमाने यांना उमेदवारी मिळाली नाही रामटेक लोकसभेची, तर अमोल गुजर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी आता रामटेक लोकसभा मतदारसंघातून होत आहे. बाहेरचे उमेदवार नको अशी असा विरोधही या संपूर्ण शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. एकच यांची मागणी आहे की कृपाल तुमाने यांना जर उमेदवारी मिळाली नाही तर अमोल गुजर यांना उमेदवारी द्यावी. याच मागणीसाठी आज प्रेस क्लब इथे, नागपूरच्या प्रेस क्लब इथे पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. तर आपण बघत रहा IBM TV9 न्यूज, WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू. धन्यवाद, नमस्कार.